की नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65,000 कोटी दिले, राहुल गांधी यांचे वक्तव्य. दिग्विजय सिंग यांनी शेअर केला पंतप्रधान मोदी आणि भक्तांना शिव्या देणारा फोटो. गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्ताकणावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकांची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा. फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना बाउन्सरनी रक्त येईपर्यंत मारले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. विरार मध्ये धक्कादायक प्रकार घडला, धावत्या लोकल मधून तरुणीला ढकलले. दुपारनंतर मुंबई पुणे रेल्वे मार्गाची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता. कर्नाटकातील बागलकोट मध्ये भीषण अपघात, सोलापुरातील 6 जणांचा मृत्यू. रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू. बॉम्ब स्क्वॉड जेसीबी घेऊन राम रहीमचा डेरा सच्चा सौदामध्ये घुसले जवान. रेल्वे अपघात टाळण्यासाठी लाल शर्ट काढून तो ट्रॅकवर धावत सुटला, प्रसंगवधानामुळे वाचला अनेकांचा जीव. लखनऊ मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात जप्त केले 20 किलो तंबाखूजन्य पदार्थ. गर्भपात प्रकरणी 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या 2 डॉक्टरांना पकडलं रंगेहात. एक्स गर्लफ्रेंड सोबत व्हिडिओ चॅट करत असताना तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या. गुरुग्राम मधील शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला 7 वर्षाचा विद्यार्थ्याचा मृतदेह. लक्षद्वीप समूहातील जैव समुद्र बेट विदारणामुळे झाले नष्ट. मेक्सिको मध्ये समुद्र किनाऱ्याजवळ 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का तर 2 जणांचा मृत्यू. गेल्या 30 वर्षात जगाला हादरवणारे शक्तिशाली भूकंप. शो बंद झाल्याने अखेर कपिल शर्माने मान्य केली आपली चूक. आणि ऋतिक रोशनच्या बहीण सुनैनाने केले वजन कमी, दिसते ती एखाद्या अभिनेत्रीसारखी.